नमस्कार, मी सायली पानसे. व्हॉइस या विषयावर अभ्यास करत असताना मी अनेक मोठ्या मोठ्या गायकांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये असं लक्षात आलं की आवाज बिघडण्याचं मुख्य कारण आहे कुणाला तरी फॉलो करणं. गुरुशिष्य परंपरेत गाणं शिकत असताना एक टप्पा असा असतो की आपल्यावर गुरूंचा इतका पगडा असतो की त्यांचं बोलणं, चालणं, गाणं, त्यांचं दाद देणं, हातवारे करणं सगळं त्यांच्यासारखं आपण करायला लागतो. एवढंच काय, एका ठराविक टप्प्यात असं होतं की गुरु आणि शिष्य या दोघांचा आवाज अगदी एकसारखा येतो. पण हे सगळ्यात घातक आहे, कारण प्रत्येक गायकाचं ॲपॅरेटस वेगळं आहे. शारीरिक रचना एकसारखी असली तरी सुद्धा प्रत्येकाची उंची, रंग, बोलणं सगळं वेगळं असतं आणि म्हणूनच तुमचा आवाजही वेगळा असायला हवा. आवाज कोणासारखा तरी काढणं, कोणासारखा तरी ऐकू येणं म्हणजेच आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि ह्याच्याकडे अत्यंत डोळसपणे लक्ष द्यायला हवं. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा आवाज कोणासारखा तरी येतोय तेव्हाच समजा काहीतरी चुकतंय. आवाजाकडे डोळसपणे लक्ष द्या आणि आवाजाची काळजी घ्या.